नुकसान वाचत जाईल. आणखीन एक परत सांगतो की पुढच्या वर्षीचा सुद्धा अंदाज रेडी करून ठेवला साहेब, की पुढच्या वर्षी कसा पाऊस पडणार आणि कोणत्या दिवशी येणार आणि तुमची हरभऱ्याची पेरणी कोणत्या तारखेला होणार आहे सगळं लिहून ठेवलेलं आहे. पण सगळ्याचे अंदाज आल्याच्या नंतर ते अंदाज डिक्लेअर करायचा. तरी सांगतो की 3 जूनला पुढच्या वर्षी पाऊस येईल, 3, 4, 5 ला काही भागातील पेरणी होईल विदर्भातली आणि 18, 19, 20 ला काही मध्य महाराष्ट्राची पेरणी होईल आणि राहिलेली जी पेरणी 10 जुलैच्या 15 होणार. आणि 28 ऑक्टोबरला मात्र तुमच्या हरभऱ्याची पेरणी होईल. हे पुढच्या वर्षी सुद्धा पाऊस चांगलाच आहे म्हणून शेतकऱ्याने काही अजून करू नये. तर परत एक सांगतो, तर इतक्यावर थांबलो नाही तर मी काय केलं, परभणी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ, अकोला विद्यापीठ या तिथल्या तज्ञाशी भेटी घेतल्या. त्या तज्ञाला म्हणलो तुम्ही सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस याच्या जाती अशा तयार करा. 10 दिवस मागं ढकला नसतं, 10 दिवस पुढे टाकला. काय होऊ लागलं, तुम्ही जितक्या जाती तयार केल्या सगळ्या पावसात सापडायला. मग योगायोगाने काय झालं, परभणी विद्यापीठानं सोयाबीनची 612 जात तयार केली. किती जरी पाऊस असला तरी पावसात उभी राहते ती मात्र फुटत नाही. आणि तसेच राहुरी विद्यापीठानं खुले संगम आणि खुले किमिया या 2 जाती तयार केल्या. या जाती इतक्या चांगल्या राहिल्या की आपल्या शेतकऱ्यासाठी वरदानच तयार झालं. कारण की गेल्या वर्षी आमच्या भागात काही काही महाराष्ट्रात